हे न केवल सुचविले स्वये अनुभवा आणूनी दाविले निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नित हविले येच दिनी सन 1918 ते सालीचा तो सण दसरा तोच सुमुहूर्त केला खरा निज परात्परा समरसले ऐसीच बाबांची आणीक प्रचीती लिहिता लिहिता आठवली चित्ती की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाईत एकदा जीवास सोसवती न आपदा अति तापदायक भोक्तृत्व उपाय काही बाकी न राहिला पडेना जम दुखण्यास आळा आला जीविताचा कंटाळा अति कदरले पाटील होता ऐसी मनाची स्थिती एके दिवशी मध्यराती एकाएकी बाबांची मूर्ती त्यांचे उषागती प्रकटली तव ते पाटील पाय धरिती निराश होऊनी बाबांस वदती कधी येईल मज मरण निश्चिती एवढेच मज प्रती वदाजी आला आता जीवाचा वीट नाही मज मरणाचे संकट मरण कधी मज देईल भेट पाहे मी वाट एवढीच तव त्या बाबा करुणामूर्ती म्हणती न करी चिंता चित्ती टळली तुझी गंडांतर भीती किमर्थ खंती करीसी रे तुझला नाही काहीच भीती तुझी हुंडी परतली पुरती परी न तात्याची धडगती दिसे मज प्रती रामचंद्रा शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्ल पक्ष पावेल अक्षय पद तात्या परी न बोलावे तया पाशी हाय घेऊनी बैसेल जीवाशी झुरणी सपडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना अवघी 2 वर्षे उरली तात्याची वेळा जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासोनी गुप्त ठेवली बाळा शिंप्याचे कानी घातली कोणान कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथूनी सुटला दिवस मोजता मोजता लोटला नकळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाचा ताळा 40 भाद्रपद सरला मास आश्विन डोकावू लागला तात्याबा पडला पथारीवर तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबांस भरली शिरशिरी तात्याचा भरवसा बाबांवरी बाबांचा श्रीहरी रक्षिता सुटेना तात्याचा बिछाना येववेना बाबांचे दर्शना अनिवार देहाच्या यातना सोसवेना तयाते